नमस्कार, अपूर्वा आनंद्स किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी अशा आवळा कँडी कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. चला तर मग आपण ह्या आवळा कँडी कशा बनवायच्या ते पाहूया. ह्या आवळा कँडी बनवण्यासाठी मी हे काही आवळे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून आणि कोरडे करून घेतलेले आहेत. मी हे स्टीमरमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे. तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये पाणी घेऊन वर चाळणी ठेवून त्याच्यावरसुद्धा हे आवळे वाफून घेऊ शकता. आता ही मी स्टीमरची चाळणी ठेवून घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण सगळे आवळे घालून घेऊयात. आता वर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट आपण हे आवळे वाफून घ्यायचे आहेत. 5 मिनिट झालेले आहेत, पाहूया आपण. तुम्हाला दिसतील आवळे चांगले वाफलेले आहेत आणि त्याचे हे पार्ट्स सुट्टे झालेले आहेत. आपोआपच त्याच्यात चिरा पडलेले आहेत आणि त्याचे तुकडे होत आहेत. आता हे आपण उतरवूयात. एका प्लेटमध्ये हे आवळे काढून घेतले आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये ज्या बिया आहेत ह्या बिया काढून घ्यायच्या आहेत. तुम्हाला दिसेल आवळ्याचे पार्ट्स वेगळे झालेले आहेत आणि मध्ये एक बी आहे. ही बी आपण काढून टाकायची आहे. आता हे आवळे आपण एका बॉलमध्ये काढून घेऊयात. ज्यातले बिया आपण काढलेले आहेत, फक्त आवळ्याच्या फोडी आहेत ह्या. त्याच्यामध्ये आपण 1 वाटी एवढी साखर घालून घेऊया. साखर आवळ्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. सगळ्या आवळ्यांना साखर छान लागायला हवी. आवळ्याच्या फोडी केल्यानंतर जेवढ्या फोडी भरल्या तेवढीच वाटी भरून मी साखर घेतलेली आहे. कारण आवळे हे थोडे आंबट तुरट असतात, साखरेशिवाय तिला गोड चव येणार नाही. आता साखर छान आपण मिक्स करून घेतलेली आहे आवळ्यांमध्ये. आता हे साखरेत घोळवलेले आवळे आपल्याला असेच झाकून ठेवायचे आहेत. आत्ता दुपारचे 4 वाजलेले आहेत. पूर्ण रात्रभर असे झाकून ठेवणार आहे आणि उद्या सकाळी मी हे काढणार. तर आता आपण हे झाकून ठेवूयात.
जवळजवळ 17-18 तास आपण हे आवळे असेच साखरेत भिजत ठेवले होते. तुम्हाला दिसेल आता साखरेचं पाणी सुटलेलं आहे. आपण हे पाणी गाळून घ्यायचं आहे. हे आवळा आणि साखरेचं पाणी आपण सरबतासाठी वापरू शकतो. आता यामध्ये राहिलेलं पाणीसुद्धा चाळणीमध्ये अशा प्रकारे हलवून पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. आवळे शक्यतो कोरडे करून घ्यायचे आहेत. आता आपण हे एका पसरट प्लेटमध्ये घालूया. आणि ह्या आवळ्याच्या कळ्या जेवढ्या मोकळ्या करता येतील तेवढ्या मोकळ्या करायच्या आहेत. आता आपण ह्याच्यावर पावडर शुगर घालूया. साखर मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली आहे. ही आपण याच्यावर भरभरावायची आहे. म्हणजे काय होईल, ह्या आवळ्याच्या कळ्यांना बाहेरच्या बाजूनेसुद्धा थोडं साखरेचा थर येईल. आणि आंबट गोड असे चवीला छान लागतील ह्या कँडीज. आता ही पावडर साखर छान लावून घ्यायची आहे आवळ्यांना. पुन्हा एकदा हे थोडे सुटसुटीत असे पसरवून घ्यायचे प्लेटमध्ये. असे व्यवस्थित पसरल्यानंतर हे आपण उन्हात सुकवायला ठेवायचे आहे. 2 ते 3 दिवस आपण हे कडकडीत उन्हात सुकून घ्यायचे आहेत. 3 दिवस कडक उन्हात सुकवल्यानंतर ह्या अशा आपल्या आवळा कँडी तयार झालेल्या आहेत. घरी बनवलेल्या आवळा कँडीज ह्या अशा दिसतात. अशा प्रकारे आवळा कँडी तुम्ही पण बनवून पहा. कशा वाटल्या ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, तशी कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.